मुरगुडीचं न्यायालय झालंच पाहिजे, वकिलांनी विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा मुरगुडचे माजी उपनगराध्यक्ष आणि भाजपचे कागल तालुका युवा अध्यक्ष दगडू क्षेनवी यांनी दिलाय. न्यायालय मागणीसाठी मुरगुड एसटी स्टँडवर झालेल्या आंदोलनावेळी वकिलांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. कागल तालुक्यातील 85 गावांपैकी 58 गावे मध्यवर्ती ठिकाण म्हणून भौगोलिकदृष्ट्या मुरगुड शहराशी संलग्न आहेत. पक्षकारांना कागलला जाण्या येण्यासाठी गैरसोय होत असल्यामुळं मुरगुड इथं दिवाणी न्यायालय सुरू करण्याची मागणी होत आहे. दुसरीकडं कागल तालुक्यातील मोजक्याच वकिलांकडून याला विरोध होत आहे. कागलच्या स्थानिक वकिलांनी वैयक्तिक हितासाठी या न्यायालयाला विरोध दर्शवला आहे. हा विरोध स्वार्थी असल्याचं दगडू शेणवी यांनी म्हटलंय. माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके, एस व्ही चौगले, जयसिंग भोसले, किरण गव्हाणकर, दिगंबर परीट, अमर चौगले, राजू चव्हाण, विनोद निकम आदी उपस्थित होते. मुरगुड इथं न्यायालय होण्यासाठी दिलेल्या निवेदनावर 500 नागरिकांच्या सह्या आहेत. तर न्यायालय होण्यासाठी आपण बरेच वर्ष प्रयत्न करत आलेलो आहे आणि मुरगुडमध्ये न्यायालय होण्यासाठी आपलं मंजूर सुद्धा झालेलं आहे. परंतु कालच्या पेपरमध्ये 2 दिवसापूर्वी वाचलं की कागलमधून वकिलांनी आपल्या मुरगुडला विरोध केलेला आहे. माझी त्यांना एक कळकळीची विनंती आहे की या मुरगुड पोलीस स्टेशन अंतर्गत 58 गावं येतात आणि कागलला जाण्यासाठी बरंच अंतर या लोकांना पडतंय. जवळजवळ 40-50 किलोमीटर अंतर आहे आणि या लोकांचा वेळ वाया जातो आहे, पैसा वाया जातो आहे. त्याबद्दल मी माझी एक त्या कागलच्या सर्व वकिलांना एक विनंती आहे की विरोध न करता मुरगुडमध्ये न्यायालय व्हावं. लोकांच्या ज्या अडचणी आहेत किंवा सर्वसामान्य माणूस जो कागलला कोर्टामध्ये जातो आहे त्याचा पैसा खर्च होतो आहे, तो पैसा वाचेल आणि मुरगुडमध्ये मुरगुड पोलीस अंतर्गत 58 गावं येतात. जवळजवळ 2 लाख लोकसंख्या या मुरगुडच्या अंतर्गत लोक 58 गावांची आहे आणि या 2 लाख लोकांना सुद्धा चांगल्या सुविधा इथं कोट झाल्यानंतर चांगल्या सुविधा मिळतील आणि लोकांना प्रवास आणि खर्च वाचेल. त्यामुळं मुरगुडात कोट होणे अतिशय काळाची गरज आहे.